नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये नोटबंदीला आज 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. नेमकं या नोटबंदीमुळे काय परिणाम झालाय मार्केटवरती, कारांच्या याविषयी काय प्रतिक्रिया आहेत ते नेमकं जाणून घेतोय. काय सांगाल एकूणच नोटबंदीला 3 वर्ष पूर्ण झाले, नेमकं काय प्रतिक्रिया आहे? नोटबंदी केल्यामुळं देशाचा विकास तर काही नाही झाला, पण नुकसान 1001% झालं. आणि ह्या नोटबंदीचा फटका हा फक्त सर्वसामान्य लोकांना घडला आहे, बाकी कुठल्याही मोठमोठ्या उद्योगपत्यांना कुठल्याही मोठ्या व्यक्तीला ह्या नोटबंदीचा फरक पडलेला नाही आहे. ह्या कारणामुळं महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता मान्य आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप चांगलं काम करतायत. संयुक्त राष्ट्रामध्ये आपल्या देशाचं नाव त्यांनी केलं आहे, देश विदेश फिरून त्यामध्ये उद्योगधंदे आणतायत. पण ते आणून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या बीडमध्ये कित्येक सुशिक्षित बेरोजगार आहेत. तुमचे खालचे मंत्री इथं सत्तेसाठी भांडायला लागले, तुम्ही तिथं काम करता एवढं चांगलं, आणि तुमचे खालचे मंत्री इथं सत्तेसाठी भांडायला लागले तर सुशिक्षित बेरोजगारांकडं, शेतकऱ्याच्या विम्याकडं लक्ष कुणाचंच नाही आहे. नोटबंदीमुळं काय परिणाम? नोटबंदीमुळं हीच परिणाम झाला की सुशिक्षित बेरोजगारी वाढली, लोकांना उद्योगधंदे करता येणार नाही, आले नाही. कारण जिथं चलन 100 नोट घेऊन जिथं एखाद्या उद्योगधंद्याकडे जावं लागत होतं, तिथं कमीत कमी 1,000, 2,000, 5,000 नोट घेऊन जावं लागली. त्यामुळं ह्या सरकारच्या गोष्टीमुळं, नोटबंदीमुळं खूप काही नुकसान झालं. दुसरी गोष्ट, या सरकार भारतीय जनतेने डोक्यावर घेतलं आहे. त्याच सरकारमध्ये आज पोलीस डिपार्टमेंट हे असुरक्षित आहे. म्हणजे इथे जनता तर असुरक्षित आहेत, पण आता पोलीस असुरक्षित आहे. मग त्यांच्या न्याय निवाड्यासाठी काय करतंय शासन? मग जोर जनतेचं रक्षण करतोय असे जर असुरक्षित आहेत तर आपण काय करावं? मला वाटतं ह्या शासनाने जर त्या पोलीस डिपार्टमेंटला मुक्ती केली आणि त्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये, तुमच्या कायदा व सुव्यवस्था करण्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय नेता हस्तक्षेप करणार नाही. जर असं झालं, मला सांगतो, आतंकवादी तर लांबच हो, मंदिराच्या बाहेरून चप्पल चोरी जाणार नाही भारतातून, हे मी लिहून देतो. पण ह्या शासनाने पोलीस कर्मचाऱ्यासाठी जशी नोटबंदी देशासाठी केली, त्याच्यातून त्यांनी काहीतरी विचार केला असेल, पण त्याच नोटबंदीमधून कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले, कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांना फायदे झाले, हे जर शासनाने बघितलं तर मी तुम्हाला सांगतो ह्या शासनासारखं दुसरं कुठलं शासन म्हणू शकत नाही. नक्कीच. आपल्यासोबत दुसरे ॲडव्होकेट गणेश करंडे आहेत. काय वाटतं एकूणच नोटबंदीवर तुमचं मत काय आहे, काय परिणाम झाला सध्याला मार्केटवर? नोटबंदीमुळे सगळ्यात पहिल्यांदा सहकार क्षेत्र पूर्ण बुडालेलं आहे. नंबर एकची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी पूर्ण पैसे हे DCC बँकेत आणि जिल्हा बँकेत ठेवलेले होते. सहकारी बँकेमध्ये जितक्या शेतकऱ्यांनी 500-500 रुपयाच्या नोटा ठेवल्या होत्या त्यासारख्या, यामुळे शेतकऱ्यांना जे पैसे भेटणार होते ते पैसे आजपर्यंत भेटले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली. पेरणीच्या टायमाला त्यांना पैसे भेटले नाहीत. आणि दुसरा विषय असा की या शेतकऱ्यावरती आसमानी संकट आल्यामुळं, एकतर पहिले सुलतानी संकट आणि या राज्यकर्त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्यात, आणि दुसरा विषय की त्यांच्या स्वतःच्या या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. ही अशी एकंदरीत नोटबंदीमुळं इतकं मोठं झालेलं नाही. एकूणच काळा पैसा पंतप्रधान, तुम्हाला वाटतं काय देशामध्ये काळा पैसा काय आलाय? माननीय पंतप्रधान साहेबांनी काळ्या पैशावरती भारतीयांना एवढंच वेढ्यात काढले की ते न सांगण्यासारखं आहे. त्यांच्याच अध्यक्षांनी नंतर तो झुमला आहे या पद्धतीनं भारतीयांना कसं वेढ्यात काढलं आहे की काळा पैसा भारतात येणार आहे, नोटबंदीमुळं सगळा डुप्लिकेट पैसा बाहेर निघणार आहे, आतंकवाद्यांकडे पैसे भेटणार नाहीत, अशा असंख्य फसव्या आणि खोट्या जुजबी गप्पा या शासनकर्त्यांनी भारतीयांसोबत मारलेल्या. एकूणच आपल्याकडे आपल्यासोबत बिडकर आहे, तर नोटबंदीविषयी त्यांच्या काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेतोय. काय सांगाल एकूणच, काय वाटतंय तुम्हाला नोटबंदीविषयी? आज 3 वर्ष पूर्ण झाले. नोटबंदी हा खूप गहन विषय आहे. ॲक्च्युली माझं तर म्हणणं आहे की सन्माननीय नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांना आधी नोट काय असते, देशाची अर्थव्यवस्था काय असते, बँकिंग काय असते, याच्यातलं कसलंही तीळ मात्र ज्ञान नसताना सर्वसामान्य जनतेने त्यांना पंतप्रधान पदावर बसवलंय ही जनतेची सगळ्यात मोठी चूक आहे असं मी म्हणतो. की कारण नोट हे एक ॲग्रीमेंट असतं, करार असतो देशाचा. मोदी साहेबांनी मला वाटतं ती नोट कधी वाचलीच नसेल की मै धारक को 100 रुपये हे वचन देशाने तोडलंय. त्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरचा, बँकिंग व्यवस्थेवरचा देशाचा विश्वास उडालेला आहे. आणि ज्यावेळेस देशाच्या लोकांचा विश्वास उडालेला असतो त्यामुळे परकीय गुंतवणूक कशी होणार आहे हे यांना कळतंय का?
आणि काय म्हणते मी की आता पाहतोय आपण की मोठी जेवढी मोठी नोट असते तेवढी देशाची अर्थव्यवस्था छोटी असते. पंतप्रधान मोदींनी 1000 नोट बंद करून 500 नोट बंद करून 2000 नोट उकाडली राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे लोक आज आपल्याकडे 1,00,000 रुपये घरात ठेवायचे नको बँकेत टाकायचे म्हणत होते आणि आता लोक म्हणतात बँकेत ठेवायचे नको घरी ठेवा. त्याच्यामुळे ना हा देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळ करून टाकलेली आहे. सगळे उद्योग व्यवसाय सगळ्यांचं वाटोळं झालं आहे आणि बरेच जण म्हणत आहेत ना की गोरगरिबांना त्रास झाला मोठ्या लोकांना नाही झाला. तर मी तर असं म्हणतो की ह्या मोठ्या लोकांना सुद्धा याचा त्रास झाला आहे. महाराष्ट्रातला आदर्श उदाहरण म्हणजे DSK. ही मोठमोठे उद्योग आज पाहतोय आपण इंडस्ट्रियलायझेशन वगैरे सगळं संपतंय. 20 लाखाचा फ्लॅट घेतलेला असा घेतलेला असतो की तो 30 लाखाला विकेल. आता आज देशात अशी परिस्थिती काही काही ठिकाणी पुण्यासारख्या महानगरामध्ये सुद्धा की 20 लाखाचा फ्लॅट घेतलेला 10 लाखाला सुद्धा कोण घ्यायला तयार नाही. बिल्डिंगची बिल्डिंग वॉश पडल्यात. इंडस्ट्रियल एरिया सगळा पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे. एकूणच नोटबंदीमुळे मोठा फटका या देशाला या महाराष्ट्राला बसलेला आहे असं यांचं मत आहे. काय सांगाल एकूणच नोटबंदीमुळं विकास झाला आहे असं वाटतंय का? काय परिणाम झाला आहे? कोणाचा विकास झाला आणि कुणाचा तोटा झाला आहे काय सांगाल एकूणच? विकास असं कोणाचा विशेष काही झालेला नाही. शेतकऱ्यांचा ह्याच्यात फार शेतकऱ्यांचा माल ज्यावेळेस बाजारात होतो त्याच वेळेस नेमकी नोटबंदी झाली आणि त्या नोटबंदीचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांनी आपला कापूस जर एखाद्या व्यापाऱ्यापाशी नेला तर तो कापूस त्याला विकण्यासाठी जर भाव मार्केटमध्ये 5000 असेल तर 5000 रुपये तुम्हाला आत्ता भेटणार नाहीत. जर आत्ता पाहिजे असतील तर तुम्हाला जुन्या नोटा भेटतात आणि 4000 रुपये भाव भेटेल. आणि जर तुम्हाला नवीन नोटा पाहिजे असतील तर ते 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी तुम्हाला 5000 रुपये भावानी नवीन नोटा दिल्या. ते सुद्धा टप्प्याटप्प्यात. नोटबंदी झाल्याच्यानंतर लोकांनी बँकेत पैसे ठेवूनच भरपूर प्रमाणात कमी केलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक बँकेला काहीतरी आर्थिक निर्बंध लावून काही नाही बँका बंद पडत आहे. आणि लाईनमध्ये जे लोक उभारले ते सगळे गरीब लोक होते. मोठ्या लोकांच्या कुठून तरी टक्केवारी देऊन नोटा बदलण्यात आल्या पाठीमागच्या दरवाजांबद्दल. पण गरीब लोक दिवसभर आपलं काम चालू रोजंदारीवर जाणार असेल त्यांना हप्त्यांना कॅशची गरज होती ती कॅश भेटत नाही. नरेंद्र मोदी म्हणले होते की 50 दिवस द्या कोणत्याही चौकात मला पैसे द्या हे जर नोटबंदी येत आहे फसली. पण 50 दिवस हे मजूर कोणत्या जीवावर जगले हे नरेंद्र मोदींना माहिती नाही. 50 दिवस म्हणता म्हणता 6 महिने गेली तरी ती पूर्वपदावर नोटबंदी ही आलेली नव्हती. बँकेमध्ये पैसे भेटत नव्हते. अतिरेकी कारवाया ह्याच्यामुळे संपुष्टात येतील. अतिरेक्यांकडे पैसा राहणार नाही हमले होणार नाहीत हल्ला होणार नाही. पण त्याच्यानंतर उरी हल्ला झाला बालाकोट हल्ला झाला. म्हणजे जे नोटबंदीसाठी कारणं देण्यात आली होती ते पूर्णपणे फसवलेले. अतिरेक्यांनी हल्ले केले. अतिरेक्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नोटबंदीमुळं ह्या गोष्टी बंद होणार म्हणणारे सरकार अतिरेक्या हल्ले थांबले नाहीत ना. आजही सीज फायर पाकिस्तान रोजच अतिरेकी तिकडून उल्लंघन करतच आहेत. मग या नोटबंदीने तुम्हाला काय फायदा झाला? आज महाराष्ट्रावर ओला दुष्काळ पडलेला आहे आणि यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचे पडले. काल उद्धव ठाकरे माजलगावमध्ये बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बांधावर शेतकऱ्यांचं नुकसान बघण्यासाठी. पण ते बांध ओलांडून सुद्धा शेतकऱ्याचं पीक पाहायला सुद्धा गेले नाही. लोकांनी बांधावर स्वतःचा माल आणून टाकला तो सुद्धा त्यांनी गाडीतून उभारले आणि तिथूनच वापस गेले. म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करताय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याला त्यांनी हातामध्ये ते कापसाचं रोप घेऊन खाली गुडघ्यावर बसायला आणि फोटो सेशन केलं. म्हणजे हे फोटो सेशन पुरतंच पूर्ण पहिले ओला दुष्काळाचं पाणी करतो. 25,000 कोटीचं पॅकेज देऊ 10,000 कोटीचं पॅकेज तुमचं सरकारच स्थापन नाही तुम्ही अजून काय करताय? म्हणजे तुम्ही पहिल्यांदा नोटबंदी करून शेतकऱ्याला मारलं आणि आजही तुम्ही सरकारनं स्थापन करता शेतकऱ्याला मारता. मग याच्यामध्ये चूक कोणाची समजायची? जनतेने तुम्हाला मतदान करून जे तुम्हाला अधिकार दिले त्याचा तुम्ही वापरसुद्धा करत नाही. तुम्हाला जे अधिकार वापरण्यासाठी जनतेने संधी दिली तेसुद्धा करत नाही. मग जनतेने चूक केली का? तुम्हाला सरकारमध्ये तुम्हाला एक लार्जेस्ट पार्टी ऑफ महाराष्ट्रमध्ये तुम्हाला दिले तुम्ही सरकार स्थापनेचा दावाही करत नाही. नेमकं तुम्हाला करायचं साध्य काय करायचं हेच कळत नाही. सरकार हे वेळ काढत आहे की हे ओला दुष्काळ जाऊ द्या आपण सरकार स्थापन करू त्याच्यानंतर हे लोकांची ओरड कमी होईल असं सरकार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. या सरकारकडनं असेल जे युतीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं या शेतकऱ्यांची पिळवणूक होती असं त्यांचं मत आहे. तरुण आहे तर काय वाटतं एकूणच नोटबंदीमुळे किती फायदा झाला आणि किती तोटा झाला? नोटबंदीमुळे नक्कीच फायदा तर झालेला नाही. श्रीमंतीकडे गेला आणि गरीब माणूस आणि शेतकरी माणूस कधी मातीत मिळाला हे कधी कळालंच नाही. आणि दुसरी गोष्ट राहिली की जे आहे रोजगाराचा प्रश्न आहेत त्यांनाच रोजगार आपला सोडावा लागला आणि जे आश्वासन दिलं तर की आम्ही नोकऱ्या देऊ किंवा आम्ही रोजगार देऊ
ते कुठे रोजगार दिलेला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा म्हणले उद्योगधंदे जरी करीत त्यांना बँकेकडून लोन दिलं जाईल, बँकेकडून तर कोणतेही लोन मिळत नाही. आणि या सरकारने जी केलेली नोटबंदी आहे ती मला तर असं वाटतं की किमान अजून 10-15 वर्षे तरी ह्याची सजा गरिबांना आणि शेतकऱ्यांना भोगावी लागेल असं मला वाटायला लागलं. या नोटबंदीमुळं 10-15 वर्ष आणखीन या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी गरिबांना सजा मिळाल असं त्यांचं मत आहे. काय वाटतं एकूणच नोटबंदीविषयी? आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत, एकूणच तुमची प्रतिक्रिया काय आहे यावर? 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस या NDA सरकारने मोदी सरकारने नोटबंदी केली, या नोटबंदीचे दूरगामी परिणाम आजपर्यंत आपल्याला बघायला भेटतात. आजची जी मंदी आहे याला कारणसुद्धा एका बाजूने नोटबंदी आणि GST आहे. या नोटबंदीमुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून लूट केली गेली, त्याच्यानंतर GST छोटे व्यापारी मारले गेले आणि हातकामगार वर्ग पूर्णपणे नेस्तनाबूत झाला. या गोष्टींमुळं अनेक लोकांचे बँकेंचेसुद्धा भरोसा राहिलेला नाही लोकांना की नोटबंदीच्या काळामध्ये आम्ही बघितलं बँकांकडून आमची झालेली पिळवणूक असेल हे असेल आणि याची सगळी झळ ही सर्वसामान्य जनतेलाच भोगावं लागली. अनेक लोक लाईनमध्ये उच्च रक्तदाबाच्या अटॅक येऊन मेलेत याचे तुम्ही मीडियाने सुद्धा दाखवलेल्या गोष्टी आहेत. पण फायदा म्हणताच येणार नाही कारण की आम्हाला काही वेगळं चित्र तयार झालेलं दिसत नाही. आणि त्याच्या पाठीमागं जे कारणं सांगितले गेले होते की आम्ही या नोटबंदीमधनं काळा पैसा बाहेर येईल, 99.93% पैसा पुन्हा बँकेमध्ये आला वापस, म्हणजे कुठं काळा पैसा तर येण्याचे काही चिन्ह दिसले नाही. आणि ज्यांच्याकडं काळे पैसे असतील त्यांच्याकडून ते व्हाईट करण्याचे अनेक मार्ग बी आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यामध्ये आम्ही एक अशी खासगी चर्चा ऐकली होती की एका सावकाराकडं पण असेच बऱ्याचशे कोटी रुपये होते नोटबंदीच्या काळामध्ये, पण आता हे त्याला पैसे बदलून घ्यायचे होते आणि त्याच्याकडे कोणतंही साधन नव्हतं, तर त्यांनी बिनव्याजी पैसे लोकांना दिले 40-50 हजार रुपये आणि ते 2 महिन्यानंतर त्यांच्याकडून बिनव्याजी दिल्यामुळं त्यांनी त्या नवीन नोटा करून घेतल्या. म्हणजे असे अनेक लोकांकडे मार्ग असतात त्याच्यामुळं काळा पैसा कुठं आला नाही किंवा काहीच झालेलं नाही. आणि ज्या कारवाया थांबायला पाहिजे होत्या त्या पण थांबल्या गेलेल्या नाही. याचा फक्त परिणाम जो दिसतोय तो मंदी आणि बेरोजगारी. आज भारतात जी बेरोजगारी आहे जगामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारांचा देश म्हणून भारत ओळखतो, याचं श्रेय का मोदी सरकार घेत नाही? छोट्या छोट्या गोष्टी करायचा आणि त्याचा मोठा बागलबुवा करायचा, या गोष्टींमुळेच आता त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने या इलेक्शनमध्ये धडा शिकवलेला आहे. फुल मेजॉरिटीमध्ये असणारं गव्हर्नमेंट आज सत्तासुद्धा स्थापन करू शकत नाही. हीच प्रतिक्रिया तरुणांच्या जर घेतल्या तर नोटबंदीच्या अत्यंत विरोधात असणार आहे, GST ही त्याला कारणीभूत आहे. नक्कीच आपल्यासोबत हे बिडकर आहेत, दुसरे देखील तरुण आपल्यासोबत आहेत, काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय वाटतं एकूणच 3 वर्ष पूर्ण झालेत नोटबंदीला, तुमची प्रतिक्रिया काय? नोटबंदी जर बद्दल जे मला बोलायचं होतं ते सगळं काही तर माझ्या मित्र सहकारी मित्रांनी सगळ्यांनी माहिती दिली. मला जी माहिती द्यायची तर देशावर जे रक्षण करणारे मिलिटरी आणि पोलीस यांच्याबद्दल मला माहिती द्यायची. जरी राजकारणातील जे कोणी असतील एकूणच आपल्यासोबत त्यांना बोलायचं आहे परंतु शब्द फुटत नाहीत कारण की नोटबंदीमुळे एवढा तोटा या बीडकरांना झाला असं आहे. कारण की नोटबंदीमुळं या ठिकाणी फायदा झाला नाही असं यांचं मत आहे, याचा तोटा मोठ्या प्रमाणात जाणवतोय. कारण की नोटबंदीमुळं शेतकरी असतील सर्वसामान्य असतील यांचा मोठा तोटा झालेला आहे. कारण की ज्यावेळेस ते त्यांचं पीक शेतकऱ्यांचं मार्केटमध्ये गेलं त्यावेळेस नवीन नोटा दिल्या तर ते 4000 रुपये क्विंटलनी घेतल्या जायचं कापूस आणि जुन्या नोटांनी 5000. यामुळं जो तोटा आहे तो शेतकऱ्यांना त्यावेळेसही भोगावा लागला. आजही शेतकरी हा मोठ्या संकटासह बीड जिल्ह्यात आहे कारण की या ठिकाणी मोठी बेरोजगारी जी आहे, मोठे जे व्यापार आहेत ते आत्ता सध्याला बंद पडतात आणि ते बंद पडण्याचं कारण फक्त ही नोटबंदी आहे असं या बीडकरांचं मत आहे. अतिशय संतप्त प्रतिक्रिया या बीडकरांनी आपल्यासोबत दिलेल्या आहेत आणि एकूणच या नोटबंदीचा फायदा नसून पूर्णतः तोटाच झाला आहे असं यांचं मत आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर मुळे सोबत विनोद जिरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.